नमस्कार शेतकरी बंधू भगिनी तो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आज कृषी दर्शन या कार्यक्रमांतर्गत अंतर्गत आपण आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी विषय निवडला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मंडळी आज आपण जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये आपण जर बघितलं तर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे आपल्याला जो विषय मी सांगितला आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर आपल्याला विषय दिसतो आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मंडळी आज संपूर्ण जगामध्ये मी अगोदर पण आपल्याला सांगितलं की पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे म्हणजे घरगुती वापरासाठी असो औद्योगिक कारखान्यांसाठी असो किंवा शेतीसाठी असो याला अनेक कारणं आहेत पण महत्त्वाचं कारण असं आहे की आजपर्यंत आपण पाण्याचा आज अमर्याद उत्साह केला आहे पाण्याचा काटकसरीने आपण वापर नाही केलाय म्हणजे मी शेतीविषयी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतकरी जो करो हो शेती करणारा जो शेतकरी आहे त्याच्यासमोर आव्हानं पण खूप आहेत सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे जागतिक तापमान वाढ ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो दिवसेंदिवस आपण या उन्हाळ्यात पण आपण अनुभवतोय की तापमान किती वाढत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोरडवाहू शेती करणारा जो शेतकरी त्याच्यासमोर फार मोठा आव्हान निर्माण झालाय संकट निर्माण आहे मंडळी देश पातळीवर जवळजवळ चाळीस टक्के आणि आपल्या राज्याचा जर विचार केला तर जवळजवळ अठरा टक्के सिंचन फक्त आपल्याकडे आहे त्यामुळे मुख्यत्वे शेती केली जाते आणि कोरडवाहू शेती म्हणजे शाश्वत कृषी उत्पादन नाही त्यामुळे मंडळी आज आपण जर बघितलं तर देशाचे राष्ट्रपती त्यांनी सुद्धा लोकसभेच्या सोळाव्या संयुक्त सत्रामध्ये एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत मोलाचा आहे महत्त्वाचा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे जशी अन्न सुरक्षा आहे तशी पाणी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सुद्धा मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा जेव्हा जेव्हा त्यांना शेतकऱ्यांना संबोधित करण्याची संधी मिळते तेव्हा ते, ते एका गोष्टीचा उल्लेख करतात मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणजे प्रतिथेम अधिक उत्पादन आपल्याला घेता आलं पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे ठिबक सिंचनाचा उपयोग झाला पाहिजे मंडळी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे संवेदनशील विषय आहे कारण पाणी हे आपलं जीवन आहे असं आपण म्हणतो तर या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर दोन महानुभूतज्ञ आपल्यासोबत उपस्थित आहेत आपली ओळख करून देतो सर्वप्रथम शिवत ज्ञानेश्वर बोटे बोटे सर हे पुण्याच्या कृषी आयुक्तालयामध्ये मृदसंधार आणि पाणलोक क्षेत्र व्यवस्थापन विभाग आहे तिथे प्रभारी कृषी सहसंचालक या पदावर ते कार्यरत आहेत पुण्याहून कार्यक्रमात सहभागी घेण्यासाठी आलेत त्यानंतर आपल्यासोबत आहेत शिवत महेश झेंडे झेंडे सरसुद्धा याच विभागात म्हणजे संधारण आणि पांडलोक क्षेत्र व्यवस्थापन या कार्यालयामध्ये कार्यरत आहेत कृषी आयुक्तालय पुणे इथे पुण्यातून तुन कार्यक्रमात सहभागी घेण्यासाठी आल्यात दोघांचं आपण स्वागत करूया सर नमस्कार आपल्या दोघांचंही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत सर आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे आपल्याला थेट आमचे शेतकरी फोन करून प्रश्न विचारणार आहेत तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया मग कार्यक्रमाला सुरुवात करूया मंडळी फोन नंबर आमची नोट करून घ्या पहिला नंबर आहे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दुसरा नंबर आहे दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य हे दशक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी शून्य दोन दोन हा एसीडी कोड फिरवायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तेव्हा आवर्जून आपल्या टीव्हीचा आवाज प्रथम आपण कमी करा आणि प्रश्न स्पष्ट आणि सलग विचारा म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही सर आपल्यापासून सुरू करूया सर आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना काय आहे आणि आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कुठे कुठे ही योजना सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे काय सांगता येईल सर याच्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सिंचनाच्या <laughs> सुविधाचा जो काही आपल्याकडे अभाव आहे <laughs> सिंचन क्षेत्राला ज्या मर्यादा आहेत याच्यामध्ये <laughs> जर आपल्याला सिंचन क्षेत्र हमकासिंचन हमका हमका वैतीखालील जर क्षेत्र हमखास सिंचनाखाली जर आणायचं असेल तर त्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदय यांनी सोळाव्या लोकसभाच्या संयुक्त सत्रामध्ये संबोधित करताना याच्यामध्ये हा आवर्जून उल्लेख केला आणि प्रत्येक शेतीला पाणी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सध्या ज्या काही अस्तित्वातील सिंचनाच्या विविध योजना आहेत त्या सर्व योजनांची एकत्रित सांगड घालून कन्व्हर्जन्स करून आपण ह्या सर्व निधी एकत्रित करून आपण या सिंचनाच्या सुविधेवरती भर देणार आहोत असं त्यांनी संबोधित केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यास अनुसरून आपल्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही कार्यान्वित केलेली आहे ही योजना दोन हजार सर पंधरा सोळापासून कार्यान्वित झालेली आहे आणि आज ही योजना राज्यातील आपल्या सर सर्व चौतीस जिल्ह्यामध्ये कार्यान्वित सुरू आहे सर सर आता जेव्हा एखादी योजना आपण कार्यान्वित करतो त्याची अंमलबजावणी सुरू असते हा सर तर निधी लागतो आणि जेव्हा निधीचं जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा याच्यात केंद्र शासनाचा एक वाटा असतो एक राज्य शासनाचा वाटा असतो तर असं पण काही आहे होय सर याच्यामध्ये की राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाच्या संयुक्त आर्थिक अर्थभारानं ही योजना कार्यान्वित होणार आहे आणि याच्यामध्ये केंद्राचा मोठा वाटा आहे साठ टक्के हिस्सा हा केंद्र शासन घेणार आहे आणि चाळीस टक्के हिस्सा हा राज्य शासनाला घ्यावा लागणार आहे सर आता जर आपण दर्शकांना जर आपण सांगायचं सर आपल्याला तर ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे काय महत्वाचे उद्देश आहेत सर सर याच्यामध्ये उद्देश असे महत्वाचे आहेत की आपल्याला हमखास सिंचन असलेलं वैद्यखालील क्षेत्रामध्ये वाढ होणं गरजेचं आहे त्याशिवाय कारण कारण आपला मुख्य उद्देश तो आहे की सिंचनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या सिंचनाच्या मर्यादा असल्यामुळे हमकाज सिंचनाखालील क्षेत्रामध्ये वाढ होणं पाण्याच्या स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये जे पाण्याचं एकत्रीकरण झालेलं आहे जे साठे निर्माण झाले आहेत त्या साठ्याचं कार्यक्षम वितरण होणं गरजेचं आहे त्याशिवाय कारण कार्यक्षम वितरण झाल्याशिवाय आणि कार्यक्षम वितरण झाल्यानंतर जे उपलब्ध होणारं पाणी आहे ते सूक्ष्म सिंचनाद्वारे जर आपण जर शेताला वापरलं तर त्याचा अपव्यय टाळणार आहे पाण्याचा अधिकाधिक उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला वाढीव क्षेत्र सिंचनाखाली घेता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला पुनर्भरण करणं भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पुनर्गभरण करणं हेही महत्त्वाचं आहे आणि ह्या सर्व उद्देशानं आपण आणि ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधाला मर्यादा आहे तिथे पाणलोट क्षेत्र विकासाच्या अनुषंगानं कोरडवोग क्षेत्र आहे त्या कोरडव क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम अंमलबजावणी करून आपल्याला तिथं खात्रीचं किंवा संरक्षित अत्त, सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करता येणार आहे सर अत्यंत अत्यंत महत्वाचं आपण सांगितलं की आपल्याकडे सिंचनासाठी समजा पाणी उपलब्ध आहे भरपूर पाणी उपलब्ध आहे तरी सुद्धा आपण ठिबक सिंचनचा अवलंब केला पाहिजे म्हणजे ठिबक सिंचनमधून कार्यक्षम पाण्याचा वापर होईल पिकांना सुद्धा ते फायदेशीर आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शंभर टक्के पाण्यात विरघळणारी खतं त्यातून देऊ शकता उत्पादकता वाढू शकता प्रति एकरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर आता येणारा काळ जो आहे एक मोठं संकट आहे पाण्यासाठी म्हणजे सर्वांच्या समोर पाणी हे एक मोठं संकट निर्माण होणार कारण दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत आहे त्यामुळे ठिबक सिंचनचा अवलंब झाला पाहिजे हा महत्त्वाचा एक विषय सरांनी आधी सांगितला आहे की त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे झेंडे सर मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा वाटतो की आता ही जी सरांनी योजना सांगितली आहे आपण दोघांनी पण मला सांगितली की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना त्यात महत्त्वाचे कोणकोणते घटक आहेत की जे दर्शकांना सांगणं आवश्यक आहे याच्यामध्ये महत्वाचे चार घटक आहेत पहिला म्हणजे गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम दुसरा आहे तो प्रतिथेम अधिक पीक तिसरा आहे तो गत पानलोट विकास क्षेत्र कार्यक्रम आणि चौथा आहे तो म्हणजे प्रत्येक शेताला पाणी असे चार घटक या योजनेमध्ये समाविष्ट आहेत अच्छा पण सर आता हे चारी चारीच्या चारही घटकांची जबाबदारी राज्य शासनातल्या कोण विभागांनी विभागाने उचलले त्याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला हा त्याच्याविषयी असं सांगता येईल की गतिमान लाभ सिंचन कार्यक्रम आणि प्रत्येक शेताला पाणी हे दोन घटक जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत राबवले जातात त्याच्यानंतर प्रतिथेम अधिक पीक आणि एकात्मिक पानलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम हे दोन्ही घटक कृषी विभागामार्फत राबवले जातात आणि त्याच्यामधनही प्रतिथेम अधिक पीक हा जो घटक आहे हा कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयामार्फत राबवला जातो आणि पानलोट क्षेत्र विकास घटक आहे तो वसुंधरा पानलोट विकास यंत्रणा जी कृषी विभागामार्फतच कार्यरत आहे तो त्यांच्या मार्फत राबवला जातो म्हणजे केंद्र शासनाची योजना आहे पण आपलं डिपार्टमेंट किंवा आयुक्त हे नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे असं म्हटलं तर वाघ होणार हो बरो, बरोबर बरोबर सर आहे सर एक फोन येतोय नंदुरबार वरून धर्मा चव्हाण काय विचारू इच्छिता धर्माजी विचारा नमस्कार नमस्कार सर हा विचारमार्फत योजना भरपूर असतात पण त्याचा लाभ देत नाही बरोबर खूप आहेत खरंच हिताच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण त्या योजनांचा लाभ तळागाळातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे सर याच्या अनुषंगानं मी याच्यामध्ये आपण सा सांगू इच्छितो की जो आपण कर्ज पुरवठा आहे कर्ज पुरवठ्याच्या अनुषंगाने जे बँकेला आवश्यक कागदपत्र आहेत ती कागदपत्र त्यांना उपलब्ध करून देणं आणि स्थानिक स्तरावरती तालुका स्तरावरती काही शासकीय अधिकाऱ्यांचा समन्वय सभा होतात त्याच्यामध्ये हा हा आपण विषय जर त्यांच्या निदर्शनास आणून दिला किंवा त्यांच्याकडे जर माहिती दिली तर ते तुम्हाला मदतीचं होईल सर सर आता झेंडे सरांनी हा फोन आला त्यापूर्वी त्यांनी सांगितलं की गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम गतिमान सिंचन असं त्यांनी उल्लेख केला हा सर।, सर हे काय नेमकं गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम म्हणजे नेमकं गतिमान सिंचनामध्ये जे काही प्रकल्प राज्य शासनामार्फत जे आता कार्यान्वित आहेत किंवा पूर्णत्वाच्या टप्प्यावरती आहेत या प्रकल्पाचं प्राधान्यानं पूर्ण करणे कारण प्रकल्प पूर्ण केल्यानंतरच आपल्याला ह्या प्रकल्पाची उपयुक्तता होणार आहे सर्वच प्रकल्प आपण सायमल्टेनसी सुरू करणं आणि अपुरे ठेवणं त्यापेक्षा जे पूर्णत्वाच्या टप्प्यावर जे प्रकल्प आहेत ते पूर्ण केले आणि ते जर वापरात आणले आप तर आपल्याला त्याचा फायदा लवकर होणार आहे कारण आपल्याकडे इरिगेशनला किंवा सिंचनाला मर्यादा आहेत आणि याच धर्तीवरती राज्यानं ह्या घटकाअंतर्गत आपल्याकडे आता सतरा जिल्ह्यामधील जवळपास सव्वीस प्रकल्प याच्यामध्ये निवडलेले आहेत सव्वीस प्रकल्प जर आपण प्राधान्यानं जर पूर्ण केले आपण वेळेच्या मर्यादेत तर जवळपास आपल्याला नऊ लाख शेहेचाळीस हजार दोनशे हेक्टर क्षेत्र आपलं सिंचनाखाली येणार आहे आणि हे आल्यानंतर आपल्याला अधिकचा फायदा होणार आहे तर ह्या घटकामध्ये हे आपल्याला अभिप्रेत आहे गतिमान सिंचन लाभ कार्यक्रमामध्ये आपण हे पूर्णतेच्या टप्प्यावरील प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करणे सर आता गतिमान जे लाभ क्षेत्र किंवा विकास जो आपल्याला करायचा आहे येस सर तर राज्याने काहीतरी असं नियोजन केलं असेल होय सर ते कशा प्रकारचं नियोजन आहे हा राज्यानं त्याच्यामध्ये हे नियोजन राज्यान जे नियोजन केलेलं आहे की राज्यानं जे प्रकल्प आता पूर्णतेच्या टप्प्यावरती आहेत सर्व प्रकल्प हाती घेण्याच्याऐवजी त्याच्यामध्ये फक्त आपण आता सत्तावीस प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि ह्या सत्तावीस प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास साडेनऊ लाख हेक्टर क्षेत्र आपल्याला सिंचनाखाली सर येणार आहे सर सर एक फोन घेऊया विनोद शेरे काय विचारू इच्छितात नमस्कार विचार शेरे हो सर विचार विनोद जी विचार सर मला विचारायचा सूक्ष्म सिंचनासाठी शंभर टक्के अनुदानावर काही शासनाकडून आहे का सर बर काय सांगते त्याच्यामध्ये आपण विचारायला प्रश्न चांगला आहे परंतु शासनामार्फत शंभर टक्के अनुदानावर सूक्ष्म सिंचन ही योजना कार्यान्वित नाही आपल्याकडे ही योजना आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहे आवर्ष क्षेत्रात बाहेर काय कार्यान्वित आहे यासाठी अनुदानाच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत पण शंभर टक्के अनुदानावर ही योजना कार्यान्वित नाही सर नियोजनाविषयी आपण सांगत होता हा सर हां जे गतिमान विकास आणि गतिमान लाभ विकासची जी योजना आहे जे काम घेतोय आपण आपण नियोजनाविषयी सांगत फोन आला हा गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण जवळपास राज्यामध्ये सव्वीस प्रकल्पाचं प्राधान्यानं हाती घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास नऊ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली सर येणार आहे बरोबर सर आता एक महत्वाचा विषय असा आहे की सिंचनच्या योजनेचा आपण जो उल्लेख केला की प्रत्येक शेतीला पाणी मिळालं पाहिजे या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या, या योजनेमध्ये सर दुसरा घटक आहे की प्रत्येक शेतीला पाणी आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपल्याकडे पाण्याचे साठे उभारलेले आहेत पाण्याचे साठे जे एक पाण्याचे साठे एकत्रित झाले पण पाण्याच्या साठ्यामधून हे पाणी शेतीला शेतावरती उपलब्ध होणं गरजेचं आहे त्यासाठी वितरण करण्यासाठी उपलब्ध पाण्याचं कार्यक्षमपणे वितरण होणं गरजेचं आहे सर माफ करा, करा। वाशिम योगीराज मस्के काय विचारू नमस्कार विचारा हा नमस्कार मी योगीराज म्हस्के बोलतोय विचारा विचार हा विचारा सर तर माझा प्रश्न असा आहे का आम्ही मी वाशिम मधून बोलतोय आमच्या वाशिम मध्ये कुठल्या म्हणजे योजना आहेत आता सिंचन विभागाच्या बरोबर नाही <laughs> सिंचनाच्या योजना असं स्पेसिफिकली जिल्हा निहाय नाही सांगता येणार ना। कारण संबंधित विभागाचे अधिकारी इथं उपलब्ध नाहीत आम्ही कृषी विभागाचे समन्वयन अधिकारी आहोत त्यामुळे तुम्हाला सिंचन विभागाच्या नेमक्या वाशिम जिल्ह्यामधील कोणत्याही योजना ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याची माहिती सर आपल्याला मला असं वाटतं योगीराजजी तुम्ही जर तालुका कृषी अधिकाऱ्याला जर जाऊन भेटला आणि तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जर गेला तर मला असं वाटतं त्यांच्याकडे योजनाचं एक पुस्तिकच आहे छोटी पुस्तकच आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर काय काय नेमक्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काय आणि त्याचा आपल्याला कसा लाभ घेता येईल हे आपल्याला नक्की कळेल पण आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याला जाऊन भेटणं गरजेचं आहे आणि आपण सांगत होतात की प्रत्येक शेतीला पाणी आणि त्याचं नियोजन किंवा कसं मिळेल काय सांगते तर याच्यामध्ये आपण जे आता याच्यामध्ये चार घटक आहेत पहिल्या घटकामध्ये आपण गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम पाहिला की जे पण प्रकल्प पूर्ण करणार परंतु आज परिस्थितीला जे काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत पाणीसाठी आपल्याकडे तयार आहेत त्याच्यामध्ये पाणी आहे पण त्याची वितरण प्रणाली आज आपल्याला उभी करणं गरजेचं आहे त्याचं वितरण कार्यक्षमपणे थेट शेतावरती होणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी आपल्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे काही स्केलेटन आहे की ज्या चाऱ्या पोट चाऱ्या ह्या वितरणाच्या अनुषंगानं हा याच्यामध्ये दुसरा घटक महत्वाचा हा अंतर्भाव केलेला आहे की जेणेकरून ह्या साठवलेल्या पाण्याचं जे काही जलसा साठ्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये पुनर्जीवन असेल दुरुस्ती असतील पुनर्भरण असेल हे जे काही साठ्यामध्ये साठलेलं पाणी आहे ते थेट शेतीला उपयुक्त होण्यासाठी याचं वितरण कार्यक्षमपणे वितरण होणं गरजेचं आहे या अनुषंगानं हा दुसरा घटक याच्यामध्ये समाविष्ट केला आहे आणि हा जो घटक आहे तो जलसंपदा विभागाकडून पाहिला जातो जेणेकरून आपल्याला हे दोन्ही पहिले आणि दुसरा हे दोन्ही पहिला घटक आणि दुसरा घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील हे दोन्ही घटक हे जलसंपदा विभाग ह्या संपदाच्या विभागाच्या अधिकार कक्षात येतात आणि त्यांच्याकडून ह्याचं कार्यान्वयन होतं बरोबर झंडे सर मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण म्हणतो की प्रधानमंत्री सर सुद्धा नेहमी त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणजे प्रति थेम अधिक उत्पादन तर सर आजची जी आपण ज्या योजनेविषयी आपण बोलतो आहे तर सर कसं इम्प्लिमेंट होणार आहे कसं याचा अवलंब करणं प्रतिथेंब अधिक पीक म्हणजे आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून ठिबक सिंचन ठिबक सिंचन हा सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन असे दोन पद्धती येतात बरोबर याचा वापर केल्यानंतर जे काही पाणी अतिरिक्त शिल्लक राहणार आहे त्या पाण्यामधून जास्तीचं पीक घेणं म्हणजे पिकाखालील क्षेत्र वाढवणं म्हणजेच प्रतिथेम अधिक पीक असं सूक्ष्म सिंचन जी योजना आहे हा त्याचे महत्वाचे काही उद्देश असतील काय सांगतील दर्शकांना सूक्ष्म सिंचन योजनेचे महत्वाचे उद्देश आहेत त्याच्यामध्ये त्याविषयी आपल्याकडे स्लाइड स्लाइड आहे ती दाखवतो याच्यामध्ये या सूक्ष्म सिंचना क्षेत्रात वाढ केली जाते पुन्हा आपला जो जलवापर आहे पिकासाठी त्याचा कार्यक्षम वापर करणं तसंच कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनात वृद्धी करणं तसच सूक्ष्म सिंचन पद्धत जी आहे तिचा प्रचार व प्रसिद्धी करून ती जास्तीत जास्त कसे शेतकरी वापरतील याबाबत पाहण हे या योजनेची उद्दिष्ट आहेत बरोबर सर एक फोन घेऊया पंढरपूरहून दत्तात्रय विचारात नमस्कार विचारा बोलतोय दत्तात्रय विचारा नमस्कार विचारा चौदा पंधराच जे अनुदान रित होत हा बोला भेटलं नाही म्हणलं काय सांगताय साहेब सर आपण पंढरपूर मधून बोलत आहात आपण पंढरपूर तालुका कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर याच्यामध्ये एक ठिबक सिंचन ही है है। ले ले आहे ती आपल्याकडे आता ऑनलाईन प्रक्रिया आपण राबवतो ज्याच्यामध्ये हे शेतकरी ऑनलाईनमध्ये ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज भरलेले आहेत ज्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे ज्यांनी स स्वतःच्या शेतावरती संच बसवलेला आहे ज्याचं तपासणी झालेली आहे आणि ह्या सर्व संचांना आपण अनुदान देतो तर या संदर्भात आपण तालुका कार्यालयाशी संपर्क करा किंवा संबंधित सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा याबाबत आपल्या म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक संचाबाबतची नेमकी परिस्थिती माहीत होईल तिथून माहिती सर आपल्याला व्यवस्थित मिळेल पूर्ण अजंडी सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता समजा आपण सांगितलं की सूक्ष्म सिंचन आणि त्याच्या अनेक फायदे आहेत पण आता ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो जो लाभार्थी शेतकरी आहे त्याची काय पात्रता असायला पाहिजे आणि निकष काय जो लाभार्थी शेतकरी आहेत त्याच्या एकूण महत्वाच्या चार पात्रता आहेत त्याच्यामध्ये स्वतःच्या नावावरती म्हणजे शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती शेती असणं आवश्यक आहे म्हणजे सात बारा आटो उतार्यावरती त्याचं नाव असणं आवश्यक आहे तसंच सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी त्याच्याकडं त्याच्याकडे विहीर किंवा शेततळे या प्रकारची शेत सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी तसंच जो विद्युत पंप आहे त्या विद्युत पंपाला विजेची जोडणी म्हणजे विद्युत जोडणी त्या शेतकऱ्याकडे असणं अपेक्षित आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर सध्या शासन या योज, या पद्धतीचा अवलंब करत <laughs> आहे त्यासाठी शेतकऱ्याचं स्वतःचं बँकेत खातं असणं <laughs> आवश्यक आहे असे एकूण हे चार पात्रतेचे निकष आहेत सर सर आता आपण असं गृहित धरू की एखाद्या शेतकऱ्यांनी या पात्रतांची पूर्तता केली आहे तर किती लाभ मिळू शकतो किंवा अनुदान मिळू शकतो त्याला यामध्ये कसं आहे आवर्षण प्रवण क्षेत्र विकास मधील प्रवण क्षेत्रामधील जे शेतकरी असतील अत्यल्प व अल्पभूधारक भूधारकासाठी साठ टक्क्यापर्यंत अनुदान देय आहे तसंच आवर्षण प्रवन क्षेत्राबाहेरील जे शेतकरी असतील जो सर्वसाधारण अत्यल्प व अल्प भूधारक त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देय आहे आणि जे सर्वसाधारण शेतकरी आहे तो जर आवर्षण प्रवण क्षेत्रातील असेल तर त्याला पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देय आहे आणि आवर्षण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी पस्तीस टक्के अनुदान देय आहे सर एक फोन घेऊया धुळ्यावरून केशव सूर्यवंशी विचारू इच्छिता केशवजी नमस्कार विचारा नमस्कार सर मी पागन बोलतोय माझ्याकडे सर छप्पन आर शिटी फक्त हा सर बोला बोला आ, ते प्रधानमंत्री योजनेमध्ये विहीर मंजूर झाली होती माझी दोन हजार अकरा मध्ये पण माझी तब्येत बिघडल्यामुळे ती खोदली नाही ते अनुदान ते राहिलेले तसं खोदायचं ते आता पुन्हा मिळेल का मला सर याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री जी योजना सांगतात ती योजना वेगळी आहे आपण हे तालुका पंचायत समिती कार्यालयामार्फत राबवली जाते आपण संबंधित धुळे जिल्ह्यातील ज्या तालुक्यातून आहात त्या संबंधित कार्यालयाला संपर्क करा कारण ह्याही आज जी आपली चर्चा चालू आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही सन दोन हजार पंधरा सोळामध्ये शासनानं केंद्र शासनानं सुरू केलेली योजना आहे आपण सन दोन हजार अकरामधील सांगतात दोन हजार अकरामधील योजनेचं नाव आणि हे आपण त्या संबंधित कार्यालयाशी संपर्क करा जेणेकरून आपल्याला योग्य माहिती मिळेल उपलब्ध होईल आणि चालू आहे की नाही याबाबत आम्हालाही याबाबत ठोस सांगता येणार नाही सर झेंडे सर एक आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो की ड्रीप इरिगेशन किंवा सूक्ष्म सिंचन किंवा सिंचन आणि किंवा स्प्रिंकलर इरिगेशन तर आज किती क्षेत्र या दोन्ही घटकांचा जर विचार केला तर व्यापला आपल्याला काय सांगता येईल महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जवळपास वीस लाख अठ्ठावीस वीस पॉईंट अठ्ठावीस लक्ष हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रामध्ये व्यापलेलं आहे म्हणजे सूक्ष्म सिंचनाखाली जवळपास वीस लाख हेक्टर क्षेत्र आज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे याच्यामुळे नक्कीच कार्यक्षम पाण्याचा वापर होईल पाण्याची बचत होईल आणि पीक उत्पादन पण वाढण्यास मदत होऊ शकते आपल्याला सर आता तसं बघितलं तर आज आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी खरंच बघितलं तर देश पातळीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नाव आहे आणि उत्तम शेती महाराष्ट्रात केली जाते तरीसुद्धा आज सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन आहे आणि तुषार म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम आहे फायदे सर, फायदे आपन, तर फायदे काय सर नेमके फायदे काय म्हणजे आपल्या दर्शकांना आहे कारण त्याचा वापर जास्त झाला पाहिजे क्षेत्र वाढलं पाहिजे सिंचनाचा जर विचार केला आपण तर जवळपास साठ ते सत्तर टक्के पाण्याची बचत याच्या माध्यमातून होते तसंच या पद्धतीचा वापर केल्यामुळे तणांचं नियंत्रण आपण करू शकतो म्हणजे पिकांच्या दोन ओळींमधील ज्या अंतरामध्ये पीक असतं तण असतं ते तण तणा सिंचनाच्या माध्यमातून पिकाच्या मुळापाशी पा, पाणी उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे तणाला पाणी उपलब्ध होत नाही तण नियंत्रण होत तसंच खतासाठी किंवा ह्या तण नियंत्रणाच्या मजुरीसाठी जे लागणारा खर्च आहे तो सुद्धा यामधून वाचतो सर आता मग आता एखाद्या शेतकऱ्याला याचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याला नेमकं कुठे संपर्क साधला पाहिजे कारण आपण असं म्हणतो म्हणजे आपण मगाशी चर्चा करतो तेव्हा आपण सांगितलं की ऑनलाईन सुद्धा सुविधा निर्माण झाली आहे तर त्याविषयी काही दर्शकांना येईल हा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची ॲग्री डॉट जीओ व्ही डॉट इन ही ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती ई ठिबक म्हणून एक लिंक दिलेली आहे त्या हुँ. लिंक वर जाऊन शेतकरी स्वतःचा ऑनलाईन अर्ज भरू शकतो सर एक फोन घेऊया वाशिमवरून जगदीश वानखडे काय विचार विचितात नमस्कार विचारा हां नमस्कार सर विचार हां नमस्कार मी वाशिम डिस्ट्रिक्ट बोलतोय हां तर ते आता सरांनी सांगितलं की ज्यांच्या नावे सात बारा असतील त्यांनाच त्या सिंचनाचा फायदा मिळेल हा सर तर सर आमच्या माझ्या नावे समजा वजिलो नावे जमीन आहे हा सर पण ती माझ्या नावे नाही आहे सर पण मी ती जमीन करतोय हा सर तर मग मला त्याचा काही फायदा मिळेल का सर याच्यामध्ये अशा ज्या काही केसेस आहेत या केसेसमध्ये सुद्धा आपल्याला शासनाच्या नियमानुसार कारण स्वतःच्या नावावरती शेती असणं अत्यंत गरजेचं आहे लाभ तुम्हाला भेटला पाहिजे शासनाची मदत ही तुम्हाला थेट मिळाली पाहिजे तुम्ही कसत असाल आणि शेती दुसऱ्याच्या नावावर असेल तर अशा केसेसमध्ये ज्याच्या नावावरती शेती आहे त्यालाच त्याचा लाभ मिळेल आणि तोही आता थेट बँकेमध्ये खात्यावरती जमा होतो आपण याच्यामध्ये आता शासनाच्या सर्व योजना बहुतांश सर्व योजनामध्ये या सिंचनमध्ये शंभर टक्के आपण अनुदान खात्यावर जमा करतो त्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे की स्वतःच्या नावाची जमीन असणं आवश्यक आहे आणि तशी नोंद सात बारा आणि आठ ह्या कागदपत्रावर असणं आवश्यक आहे त्यामुळं आपल्याला जर हा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला ही स्वतःच्या नावावर करून घेणं संयुक्तिक आहे आणि याच योजनेसाठी नाही भविष्यात तुम्हाला कुठल्याही घटनासाठी खातेफोड आहे तुमचे वारस नोंद आहे हे भविष्यात कधीतरी करावं लागणार आहे तुम्हाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला जमीन हस्तांतरण करताना ह्या अडचणी उद्भवणार आहेत त्याहीपेक्षा आम्ही तुम्हाला असं सुचवतो की तुम्ही या हस्तांतर होण्यापूर्वी किंवा अडचणी टाळण्यासाठी तुम्ही तुमची नावं लावून घ्या तुमचं खातेदार वारस नोंद या करून घ्या जेणेकरून भविष्यातील सर्वच अडचणी कोणत्याही योजनेसाठी आपल्याला उद्भवणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदांची पूर्तता केल्याशिवाय आपल्याला या योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे सरांनी जे आता आपल्याला सांगितलं आहे की आपल्या नावावरती जमीन करून घेणं आवश्यक आहे कारण आपण मेहनत आहे शेतीमध्ये आणि आपल्या वडलोपारची ती जमीन आहे तर मला असं वाटतं की थोडेसे जर आपण कष्ट घेतले तर आपल्या नावावरती जमीन होऊ शकते आणि शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ आपण घेऊ शकतो आणि आपल्या खरंच शेतीमध्ये आपण चांगलं काम करू शकतो सर आपण ऑनलाईन अर्जाविषयी सांगत होतात कारण आपल्या दर्शकांना आपल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाविषयी इतुंग माहिती सांगणं गरजेचं आहे काय काय सांगता येईल ऑनलाईन अर्ज करताना प्रथम महाएग्री डॉट ओ व्ही डॉट इन ही, ही शासनाच्या कृषी विभागाचं संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर ई ठिबक नावाचं जे है। लिंक आहे त्या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला पुढे ऑनलाइन अर्ज करता येतो अच्छा सर आता समजा आपण असं गृहित धरू की ऑनलाइन सुविधा ग्रामीण भागा दुरु, दुरु, भागामध्ये अत्यंत दुर्ग दुर्गम भागामध्ये समजा नसेल तर त्या परिस्थितीत आपण काय करू शकतो मोठे साहेब याच्यामध्ये आता क्षेत्रीय स्तरावरती म्हणजे ग्रामीण पातळीवरच आपण ग्रामीण भागाचा दाखला दिला आता सेवा पुरवठा संस्था किंवा तुम्ही सेतू कार्यालय प्रत्येक स्तरावरती झालेले आहेत आणि आपल्याला संगणकाच्या वापराचा क्षेत्रीय स्तरावरती पूर्ण शेतकरी याच्यामध्ये जागरूक आहे शेतकऱ्याला माहिती मिळते शिवाय त्याला तिथं म्हणजे माहिती अर्ज भरण्यासाठी मदत मिळते आणि काही अडचणी त्यातून उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्याला संबंधित तालुका कार्यालयाचं कृषी विभागाचं जे कार्यालय आहे किंवा मंडळ कार्यालय आहे त्या कार्यालयाशी संपर्क साधता येतो कृषी विभागाचा प्रतिनिधी मदतीला असतो त्यामुळे सूक्ष्म सिंचन ह्यासारख्या ज्या योजनेचे लाभ जे घ्यायचे आहेत किंवा त्यांना जर लाभ घ्यायचा असेल तर ही अतिशय ऑनलाईन प्रक्रिया ही पारदर्शकतेसाठी आहे की जेणेकरून काही शेतकऱ्यांच्या पूर्वी मनामध्ये संदिग्ध होती की आपण ऑनलाईन अर्ज आपण अर्ज केलेला आहे परंतु आपला अर्ज डावलला गेला टाळला गेला कृषी विभागामध्ये अर्जाला म्हणजे ही टाळण्यासाठी पारदर्शकता ठेवण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया केली आणि और... आज सर्वच क्षेत्रामध्ये याच्यामध्ये आपण आता ऑनलाईन करत आहोत आणि ग्रामीण भागामध्ये और... ग्रामीण भागामध्ये पण आता आहेत आणि <laughs> त्यामुळे हे होऊ शकतं सर एक फोन घेऊया अहमदनगरहून राजेंद्र माने काय विचार इच्छितात नमस्कार विचारा राजेंद्रजी ठीक आहे सर माझा प्रश्न आहे हा नमस्ते बोला बोला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये शेतकऱ्याचा समावेश आहे का सर एक मिनिट सर मला असं वाटतं की हा बोला दुसरा प्रश्न आहे ठिबक सिंचन योजनेसाठी काय अनुदान आहे का बरोबर आता आपण दोन प्रश्न विचारले की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश आहे का आणि आपण सांगितलं की सूक्ष्म सिंचन किंवा ठिबक सिंचनसाठी काही योजना आहे का दोन प्रश्न आपण विचारले दोन्ही तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत त्या त्या विषयातले तज्ज्ञ आहेत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पण काय सांगता येईल तर याच्यामध्ये आपला ठिबक सिंचन ह्या विषयावरती चर्चा चालू होती <laughs> आणि ओघाने त्यांचा प्रश्न आला की ठिबक सिंचनासाठी अनुदान काय असेल आणि मगाशी आपल्याला वाशिम जिल्ह्यातून एक प्रश्न होता की याला शंभर टक्के अनुदान मिळेल काय <laughs> तर मी आपल्याला नम्रपणे माहिती देतो की शंभर टक्के अनुदान उपलब्ध नाही आणि अनुदानाच्या अनुषंगानं आपण ठिबक सिंचन आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणजे डी पी ए पी झोन ड्रॉट प्रॉन एरिया जो झोन आहे त्या एरियामध्ये जर लहान शेतकरी असेल अल्प अत्यल्प अत्यल्प म्हणजे एक हेक्टरपेक्षा कमी असलेलं क्षेत्र आणि अल्प म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी तर या शेतकऱ्यांनी जर ठिबक सिंचन संच बसवला हो तर त्यांना येणाऱ्या खर्चाच्या साठ टक्के आपल्याला अनुदान देता येतं त्याचबरोबर हा जर क्षेत्रही आवर्षण प्रमाण क्षेत्रातील शेतकरी जर मोठा असेल दोन हेक्टरपेक्षा त्याचं स्वतःच्या मालकीची जमीन जर, जर जास्त असेल तर ना त्या शेतकऱ्याला आपल्याला पंचेचाळीस टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ देता येतो येणाऱ्या खर्चाच्या म्हणजे पिकाला त्याला मर्यादा नाही कोणत्याही पिकाला आपल्याला ठिबक सिंचन बसवता येतं आणि त्या बसवणाऱ्या ठिबकचा जो काही अनुदानाचा खर्च येईल त्या अनुदान खर्चाच्या पंचेचाळीस टक्केपर्यंत त्याला आपल्याला लाभ देता येतो आणि दुसरं बाजू राहिली की आता आवर्षण प्रवण क्षेत्राच्या बाहेर येईल आता ह्याच्यामध्ये अनुदान मर्यादा वेगळी आहे याच्यामध्ये जर अल्प अत्यल्प शेतकरी असेल तर त्याला आपण अनुदान पंचेचाळीस टक्केपर्यंत देतो येणारा खर्च जो आहे ठिबक सिंचन बसवण्यासाठी त्या खर्चाच्या एकूण खर्चाच्या पंचेचाळीस टक्केपर्यंत आपण अनुदान देतो आणि तो जर शेतकरी जर मोठा असेल तर त्याला पस्तीस टक्के आता हे सर्व अनुदान मिळण्यासाठी जी काही आपण सांगितल्या अटी शर्ती त्याला अटी शर्ती पात्रता त्यांना स्वतःच्या नावावरती क्षेत्र पाहिजे त्याच्याकडे त्याच्या विहिरीचा स्रोत पाहिजे ते झाल्यानंतर त्यानं ठिबक सिंचनाचं बसवणं गरजेचं आहे ठिबक सिंचन बसवण्याच्या अनुषंगानं आपल्याकडे कार्यप्रणाली भर म्हणजे फील्डमध्ये आज वितरकांचं जाळं राज्यामध्ये पुरेसं मजबूत आहे कोणत्याही कंपनीचा संच बसवता येतो संच बसवल्यानंतर बसवण्यापूर्वी आपल्याला कृषी विभागाकडून आपल्याला पूर्वसंमती घ्यायची पूर्वसंमती घेणं गरजेचं आहे पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्या पसंतीचा संच बसवायचा आहे संच बसवल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि संच निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांची तपासणी झाल्यानंतर आपल्याला देई असलेलं अनुदान आपल्या खात्याच्या म्हणजे आपले जे बँकेचं खातं आहे राष्ट्रीयकृत बँकेचं खातं त्या खात्यावरती थेट वर्ग होतं याच्यामध्ये पूर्णत पारदर्शकता ठेवलेली आहे त्यामुळे ठिबक सिंचनाच्या अनुदानाबाबत आपणास आता ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे दुसरा उपप्रश्न त्यांचा होता शेततळं आता शेततळ्याचा ह्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये समावेश आहे का नाही आता ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी शेततळ्याचा सा थेट समावेश नाही परंतु याचा इनडायरेक्टली ह्या शेततळ्या उपचाराचा ह्या योजनेमध्ये समावेश आहे सर फोन घेऊया येस सर नांदेड ना केशव लाटकर काय विचारूतात नमस्कार विचारा हा नमस्कार सर नमस्कार बोला नमस्कार हा मी केशव लाटकर बोलतो नांदेड हा बोला बोला सर तर जे सॉइल हेल्थ कार्ड आहे ना हा सर ते आमच्या इकडे शेतकरी ऑफिसरला विचारलं तर ते बघत की अजून आलेलं नाही आमच्याकडे तर त्यासाठी कोणाला भेटावं लागेल आणि दुसरा एक प्रश्न आहे की शेतामध्ये विहीर पाडायची होती विहीर खोदायची होती त्यासाठी ऑनलाईन भरायचा फॉर्म का ऑफिसला जाऊन भेटावं लागेल बोलतो मी सर आपण दोन प्रश्न सर विचारलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आहे की आपल्याला हेल्थ कार्ड बाबत आता हेल्थ कार्डबाबत की आपल्या जमिनीचं हेल्थ आपण जसं माणसांचं हेल्थ पाहतो रक्त तपासणी लघवी तपासणी त्या धरतीवरती जमिनीची हेल्थ आहे की जेणेकरून जमिनीमध्ये पिकाला लागणारी उपयुक्त मूलद्रव्य तर ते हेल्थ कार्ड तपासण्यासाठी केंद्र शासनाची एक मोठी योजना कार्यान्वित होती त्या योजनेमध्ये आपण गावातील काही प्रतिनिधी नमुने गोळा केले क्षेत्राच्या अनुषंगानं सर्वे नंबरच्या प्रतिनिधित्व करणारे आणि हे सर्व कृषी विभागाच्या तालुका कार्यालय आणि तालुका कार्यालयाच्या अधीनस्थ मंडल कार्यालय यांच्यामार्फत हे केलेलं आहे तर आपण त्यांच्याशी संपर्क साधला की आपण आपल्या ज्या तालुक्यात आहात त्या तालुक तालुक्याचा तालुका कृषी कार्यालय अथवा ज्या मंडळमध्ये आपलं क्षेत्र मोडतं त्या मंडल कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपल्या गावासाठी असलेला कृषी विभागाचा क्षेत्रीय अधिकारी कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावाचं आरोग्य पत्रिका जमिनीचं हेल्थ कार्ड काय आहे जमिनीमध्ये आता खरीपाचा हंगाम जवळ येणार आहे कोणती खतं वापरायची त्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये उपलब्ध अनद्रव्य कोणती आहे तर आपण आता कोणती पिकं घेणार ती सर्व त्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये विस्तारानं सर्व नमूद केलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्याकडून उपलब्ध करून घ्या हा एक आपला प्रश्न होता आणि दुसरा विहिरी विषय आणि विहिरीच्या बाबत आहे विहिरीची योजना कृषी विभागाकडून कार्यान्वित नसल्यानं आपणाला मला त्याच्यामध्ये ठोस दे माहिती देता येणार नाही परंतु माझ्या माहितीनुसार सदरची योजना पंचायत समिती विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावरती अंमलबजावणी करण्यात येते आपण आपल्या नजीकच्या आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालय गटविकास अधिकारी महोदय यांच्याकडे संपर्क करा त्यांच्याकडून आपल्याला विस्तृत माहिती मिळेल आणि आपल्याला शंका समाधान होईल सर आता एकात्मिक पांडू क्षेत्र आपण म्हणतो त्याचा विकास झाला पाहिजे प्रश्नाचं उत्तर देणं आपलं राहून गेलं बरं नांदेड एक शेततळ्याचं आपण अनुदानाविषयी परिपूर्ण माहिती दिली शेततळ्याच्या अनुषंगाने त्यांचा एक प्रश्न होता परंतु आज घडीला राज्यामध्ये राज्य शासनामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही केंद्र आणि राज्य संयुक्त विद्यमान आहे आज घडीला या व्यतिरिक्त राज्य शासनाची मागील त्याला शेततळ ही स्वतंत्र योजना कार्यान्वित आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यामध्ये जो शेतकरी इच्छुक आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो याच्यामध्ये ये कोणतीही अडचण नाही आणि या योजनेअंतर्गत पुरेसं पुरेसं म्हणण्यापेक्षा अगदी भरपूर अनुदान उपलब्ध आहे कोणालाही अनुदानाची अडचण लाभणार नाही त्यामुळं शेततळ्याचा घटक जरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये थेट समाविष्ट नसला तरी आपल्याला मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत शेततळ्याला घेता येईल शेततळ्याचा लाभ घेता येईल शेततळ्याचं अनुदान उपलब्ध होईल शेततळं घेतल्यामुळं आपल्या परिसरातील विहिरींना पाण्याचं पुनर्भरण होईल आणि खरीपामध्ये पावसाच्या खंडित कालावधीमध्ये आपल्याला ह्या शेततळ्यामध्ये साठलेलं पाणी आपल्याला संरक्षित सिंचन म्हणून नजिकच्या आपल्या मालकीच्या शेताला वापरता येईल जेणेकरून पिकाची उत्पादकता आपल्याला राखता येईल आणि कारण की आपल्याकडे खरीपाला कसं होतं की खरीपामध्ये पाऊस आपण म्हणतो जूनला सुरू झाला पंधरा जूनला पेरण्या पेरणीपुरता पडला जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला पारंपरिकपणे मोठा खंड पडतो आणि ह्या खंडामध्ये पिकं वाढीच्या अवस्थेत असतात आणि अशा वाढीच्या अवस्थेत जर आपल्याला जर पिकाला पुरेसं पाणी सिंचनाचं किमान गरजे इतकं उपलब्ध दिलं तर आपल्याला उत्पादकतेमध्ये भरीव आपल्याला उत्पादन मिळतं होणारा तोटा टाळता येतो सर एक फोन येतो बीड वरून सुधीर उमप काय विचारू इच्छितात नमस्कार विचारा हॅलो हा नमस्ते हॅलो सर हा नमस्ते बोला सर माझं असं मला आमच्या शेतामध्ये सिंचन योजना मला काय करावं लागेल सिंचन योजना सिंचन योजनेचा कोणती सिंचन योजना कि बघ सिंचन हे सांगता येते प्रधानमंत्री प्रधानमंत्री हो, कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत आपल्याला चार घटक आहेत आपला मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं सिंचनाखाली आणण्यासाठी आपल्याकडे जे मोठे प्रकल्प आहेत पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत ते प्राधान्यानं पूर्ण करणं जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्याची वितरण प्रणाली कार्यक्षमपणे शेताच्या शेतापर्यंत पूर्ण करणं आणि शेतापर्यंत पूर्ण केल्यानंतर जे काही पाणी उपलब्ध होणार आहे त्या उपलब्ध पाण्याचा सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळून सूक्ष्म सिंचनाद्वारे कार्यक्षमपणे वापर करणं आणि चौथा भाग आपण बोलणार आहोत चौथा भाग अजून पुढे येत आहे आपण आतापर्यंत तीन भागावरतीच चर्चा केली सर सर एक महत्वाचा प्रश्न आता असा आहे की एकात्मिक पांडू क्षेत्र व्यवस्थापन हे काय आहे आणि याचे उद्दिष्ट काय उद्दिष्ट काय उद्देश काय काय सांगता येईल आपण तर आपण आज चर्चा करत आहोत की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत एकूण चा, चार भाग आहेत त्याच्यामध्ये पहिल्या तीन भागावरती आपण विस्तृत चर्चा केली आणि आज चौथा जो भाग आहे की जिथं सिंचनाची सुविधा किंवा सिंचनासाठी आपल्याला पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही किंवा पाणी उपलब्ध नाही तर अशा ठिकाणी की जे कोरडवाहू हो क्षेत्र आहे की सिंचनाच्या सुविधा मर्यादित आहेत आज आपल्या राज्याचा विचार केला तर आपलं बावन्न टक्के क्षेत्र जवळपास कोरडवाहू आहे तर या क्षेत्रासाठी आपल्याला पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवण्याशिवाय पर्याय नाही हा कार्यक्रम राबवणं अनिवार्य आहे कारण पाणलोटाचा कार्यक्रम राबवला तर आपल्याला जे काही पडणारा पाऊस आहे आपल्याकडे कोरडो क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आवर्षण प्रमाणमध्ये खूप अल्पसा पाऊस आहे जवळपास पाचशेच्या पाचशे एम एमपेक्षाही कमी पाऊस पडतो आणि ह्या क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्राचे जर आपण उपचार प्राधान्यानं राबवले पाणलोट क्षेत्राचा कार्यक्रम राबवला तर आपल्याला पडणारं पावसाचं पाणी पावसाळ्यामध्ये वाहून न जाता आपल्याला मूलस्थानी मुरवता येईल जिरवता येईल आणि हे जे पाणी आहे मुरवलेलं पाणी त्याच्यामुळं आपल्याला पृथ्वीची आप किंवा भूगर्भातील पाणीपातळी वाप वाढवता येईल पुनर्भरण होईल आणि हे पाणी आपल्याला आपल्या शेतातील नजिकची विहीर असेल शेततळ असेल याच्यामध्ये उपलब्ध होईल जेणेकरून आपल्याला खरिपामध्ये जेवढा खंड असतो पावसामध्ये कारण आपल्याकडे खंडाचं पावसामध्ये खंड पडतो तर त्या खंडित कालावधीमध्ये आपल्याला पिकाला संरक्षित सिंचन म्हणून उपलब्ध देता येईल म्हणून ह्या महत्त्वाच्या योजनेनं हा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम याचा आपण चौथ्या भागामध्ये समावेश केलेला आहे सर सर आपण फार महत्वाचं सांगितलं आहे की पावसाचा प्रत्येक थेंब जो पडणार आहे पावसाळ्यामध्ये हो अडवला पाहिजे थांबवला पाहिजे जिरवला पाहिजे मुरवला पाहिजे विहिरींचं पुनर्भरण झालं पाहिजे सर्वात महत्वाचा विषय आहे आणि सर्वात महत्वाचं विषयी जर पाणी आपण जे साठवलेलं आहे त्याचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे म्हणजे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे हा महत्त्वाचा आहे कारण बरेच वेळा असं होतं की खरीप हंगामामध्ये की पाऊस सुरू होतो आणि शेतकरी पेरणी करून टाकतात आणि पेरणी केल्यानंतर नंतर पावसामध्ये खंड येतो आणि उगवलेलं करपतं आणि दुबार पे पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येतो मग अशा परिस्थितीत जर आपण शेततळं केलं असेल किंवा पाणी साठवलं असेल तर त्याचा संरक्षित पाणी म्हणून आपण वापर करू शकतो आणि आपलं पीक वाचवू शकतो आणि होणारं नुकसान आपण टाळू शकतो सर आता हे जर आपण एकात्मिक पांडलोट क्षेत्र व्यवस्थापन किंवा कार्यक्रमाचा जो उल्लेख आपण केला तर हा प्रकल्प जर एखाद्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये राबवायचं असेल तर का निकष काय कसं करता येईल सर आता ह्याच्यामध्ये निकष असा आहे की जिथं पाण्याची तीव्र टंचाई आहे किंवा जिथं भूगर्भातील पाण्याचा अति उपसा झालेला आहे की जिथं कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे म्हणजे बागायत क्षेत्राच्या सुविधा उपलब्ध नाहीत विहिरी कोरडे आहेत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे हे प्रकल्प हे पाणलोट क्षेत्र ही गावं आपल्याला प्राधान्यानं या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केली पाहिजेत कारण त्यांची नितांत गरज आहे त्यांची जिनायन गरज आहे आणि ती केल्याशिवाय आपण तिथं त्यांना पिण्याचे पाणी म्हणजे सुरुवात पिण्याची पाणी पाण्याची पिण्याची पाणी उपलब्ध झाल्यानंतर सिंचनाला पाणी म्हणजे ह्या अनुषंगानं तिथं दुष्काळ टंचाईमध्ये समावेश तर अशा ज्या काही अटी शर्ती पूर्ण करणारं जे क्षेत्र आहे किंवा जे टंचाई सदृश आहे त्या क्षेत्राला प्राधान्याने या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे सर आता आपण खूप महत्वाचं सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर जेव्हा अशा प्रकारचं कार्य ग्रामीण भागामध्ये होत असतं लोकसभा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे आपल्या कृषी आयुक्तालयातल्या अनेक योजना आहेत कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत फलोत्पादन विभागाच्या अनेक योजना आहेत पण मला असं वाटतं की शासन तर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पण लोकसभा सुद्धा तितकाच महत्वाचं आहे काय सांगता लोकसहभाग असणं गरजेचं आहे की पूर्णपणे शासनाच्या जर आपण याने जर योजना राबवल्या त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग जर असेल तर आपल्याला भरीव काम करता येतं आणि आज आता सर याच्यामध्ये माहिती देतो जलयुक्त शिवार अभियान सारखं राज्यस्तरावरती आज आपण एक अभियान सुरू आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रेरणेनं आणि त्या अभियानामध्ये आपण एवढं मोठं काम करतो आहोत आणि त्याच्यामध्ये लोकसहभागाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्यामुळं गावच्या गावं आता आपण मंत्री माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास पाच वर्षामध्ये पंचवीस हजार गावं टंचाईमुक्त करण्याचं धोरण ठरवलेलं आहे गेल्या वर्षी आपण सहा हजार दोनशे गावं निवडलेली होती यावर्षी पाच हजार दोनशे गावं आहेत तर ही गावं आपल्याला या का कार्यक्रमातून लोकसहभाग मिळतोय शासनाचा निधी मिळतोय आणि भरीव कार्यक्रम राबवला जातोय की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये लोकसभा एवढ्यासाठी आहे की शासनाच्या निधीतून जे काही तयार होणारे उपचार आहेत त्याची देखभाल आहे त्याची दुरुस्ती आहे देखभाल कारण की सामूहिक जर शा शासकीय असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष जर झालं तर त्याचा उपचाराची उपयोगिता कमी होते आणि ती टाळण्यासाठी आपल्याला उपचाराची लोकसभा घ्या नितांत गरजेचा आहे सर आता पण आपण बरेच अनेक वाहिन्यांवर आम्ही बघतो आता रोज आपण बघतो सकाळी सकाळी की बऱ्याच गावांमध्ये लोकसभागातून अशा प्रकारची कामं चाललेली आहेत म्हणजे नालाबंडी नाल्याचं खोलीकरण गाळ काढणे रुंदीकरण मला असं वाटतं आणि अत्यंत उत्साह आम्ही बघितले की अत्यंत प्रचंड उन्हामध्ये लोक हे काम करतात मला असं वाटतं की या कारण याचा लाभ शेतकऱ्यांना आहे याचे फायदे शेतकऱ्यांना कळलेले आहे आणि येणाऱ्या आता असं वेधशाळांनी सांगितलं की यावेळेस पाऊस चांगला होणार आहे अशी अपेक्षा आहे सर्वांना मला असं वाटतं अशा प्रकारची म्हणजे जल आणि मृदसंधारणाची पण कामं झाली पाहिजे त्याविषयी काय सांगतायत सर यासाठी आपल्याला लोकसहभागाबरोबर जल आणि मृदसंधारणाची जे काही आपण पाणलोट विकासाचे काही जे पायाभूत घटक आहेत ते अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचे दोन प्रकारचे उपचार येतात की मूलस्थानी जलसंधारणासाठी आणि मृदसंधारणासाठी जर तुमचं क्षेत्रही उपचार असतील क्षेत्रावरील जर बिगरवाहितीचं क्षेत्र आहे बिगरवाहितीच्या क्षेत्रासाठी सलग सब्तलच खोल सलग समतल सर अशा आणि उपचार राबवणं गरजेचं आहे वैतीखालील क्षेत्र असेल तर कंपार्टमेंट बंडिंग ढाळीचे बांधबंदिस्ती शेततळं आणि जर नाला उपचार जर असतील तर नाला उपचार म्हणजे नाल्यामध्ये वाहून जाणारं पाणी साठवणं आणि साठलेल्या पाण्याचा पुनर्भरण होणं किंवा खंडित कालावधीमध्ये संरक्षित सिंचनासाठी वापर करणं या अनुषंगानं हे पाणलोटाचे उपचार आपल्याला राबवणं गरजेचं आहे सर एक फोन घेऊया सर जळगाववरून प्रमोद बोराडे काय विचारू शेतात नमस्कार प्रमोद विचारा तर माझा प्रश्न असा आहे मी टीव्ही पाहतोय काय करतोय माझा प्रश्न असा आहे की आपलं दोन हेक्टर क्षेत्र आहेत हां दोन हेक्टर क्षेत्रामध्ये आणि बोला बोला शेत्रा बोला शेत्रा दोन हेक्टर क्षेत्रामध्ये आपल्याला एका हेक्टरचं विलग करायचं आहे या वर्षी आणि एका हेक्टरचं पुढच्या वर्षी करायचं आहे तर या वर्षाचा केल्यावरती पुढच्या वर्षी राखीव राहू शकतं का आपलं होय सर त्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला पाच हेक्टरच्या क्षेत्रापर्यंत या <laughs> योजनेअंतर्गत शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेता येतो आपल्याला आपलं क्षेत्र दोन हेक्टर आहे त्यामुळे काही अडचण नाहीये आपल्याला यावर्षी एक हेक्टरचा आणि उर्वरित लाभ आपल्याला आर्थिक परिस्थिती असल्यानंतर पुढच्या वर्षी घेता येईल आहे आपल्या राज्याचं क्षेत्र म्हणजे वैतीखालील एकशे पंच्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी एकोणपन्नास लाख आपण आवर्षण प्रमाण क्षेत्रातलं आपण या योजनेअंतर्गत निवडलेलं आहे त्यासाठी आराखडे तयार केलेत आणि जवळपास ही योजना वसुंधराची सण नऊ दोन हजार नऊ दहा पासून कार्यान्वित आहे आज पाच ते सहा वर्षामध्ये आपण जवळपास बावीस लाख हेक्टर क्षेत्र आपण उपचारित केलेलं आहे झेंडे सर मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण जेव्हा एखादा कार्यक्रम राबवतो होत तर त्याचा प्लॅनिंग करतो आराखडा तयार करतो तर आता जिल्हा सिंचन आराखडा याविषयी आपल्याला दर्शकांना थोडी माहिती द्यायची काय सांगताय सविस्तरपणे आपल्या राज्यामध्ये राज्यामध्ये जिल्हा सिंचन आराखडे तयार केलेले आहेत <Creation Nolan plays> प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र सिंचन आराखडा तयार केलेला आहे या हा सिंचन आराखडा तयार करताना जिल्हा स्तरावरती माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे या समितीमध्ये संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा आराखडा तयार केलेला आहे <laughs> या आराखड्यातील पायाभूत घटकांचा जर विचार केला तर भूपृष्ठावरील पाणी आणि भूगर्भातील पाणी याचं पहिल्यांदा उपलब्धता किती आहे ही पाहिली जाते त्यानंतर आता सध्या पाण्याची एकूण गरज किती आहे मनुष्यांसाठी दिव दैनंदिन दे, वापरासाठी पाणी किंवा पिकासाठी लागणारं पाणी पशुधनासाठी लागणारं पाणी औद्योगिकरणासाठी लागणारं पाणी यासाठी तसंच विद्युत निर्मितीसाठी लागणार पाणी ही सध्याची गरज आणि उपलब्धता याच्यामधला जो गॅप आहे हा गॅप आपल्याला कमी करण्यासाठी त्या दृष्टीनं नियोजन करणं आवश्यक आहे आणि ते नियोजन करण्यासाठी या जिल्हा सिंचन आराखड्यामधनं विविध स्रोतांचं कसे बळकटीकरण करता येतील जलस्रोतांच्या माध्यमातून म्हणजे जसं की सिंचन प्रकल्प आहेत किंवा मृतसंधारणाच्या उपचारात भूगर्भातील पाण्याची वाढ करणं आहे हे या, या गोष्टींचा विचार यामध्ये केलेला आहे सर आपल्याला काही बोलायचं वेळेचं बंधन आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही जी काही आपण अंमलबजावणी करत आहोत त्याचा पायाभूत माहिती हे जिल्हा सिंचन आराखडे आहे आणि ह्या जिल्हा सिंचन आराखडे प्रत्येक जिल्ह्यातून तयार करून ह्या सर्व जिल्हा सिंचन आराखड्याच्या पायाभूत माहितीवरती आपण राज्याचा राज्य सिंचन आराखडा तयार करणार आहोत आणि आपल्याला ओलिताखालील सिंचनाखालील हमखास सिंचनाखालील वैत्यकालीन क्षेत्रात वाढ करण्यासाठी आपण या आरे आराखड्याच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि उपलब्ध होणाऱ्या निधीतून आपल्याला ह्या विविध योजना अंमलबजावणी करता येणार आहेत आणि याचं शाश्वत स्वरूप आपल्याला भविष्यात पाहता येईल मला वाटतं झेंडे सर परत एकदा आपल्याला कारण ऑनलाईन अर्ज करण्याचा जो आपण उल्लेख केला आहे तर त्यासाठी जी लिंक असते त्याचा शांतपणे आपल्याला दर्शकांना परत एकदा सांगणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल चालेल आपण कृषी विभागाचे जे पोर्टल आहे ॲग्री डॉट ओ व्ही डॉट इन हे पोर्टल आहे या पोर्टल वरती ठिबक नावाची लिंक आहे त्या लिंक वर गेल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे आपल्याला अर्ज करता येईल करता येईल मंडळी आज दोन्ही तज्ज्ञ मंडळ इथे आलेत आणि त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याविषयी आपल्याला इतंभूत माहिती दिली आणि या, या योजनेमध्ये कोणकोणत्या कौन घटकांचा समावेश करण्यात आला आणि याचा नेमका फायदा कसा दर्शकांना होणार आहे किंवा आपले जे शेतकरी आहेत त्यांना होणार आहे याविषयी इतंबूत माहिती दिली मंडळी पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी सहा वाजता कृषी दर्शन कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्चेसाठी आपल्या प्रश्नांना उत्तर मिळण्यासाठी विषय आपण निवडला आहे जमिनीची आरोग्य पत्रिका मला वाटते आजच्याच कार्यक्रमात असा एक प्रश्न पण आला होता तर अत्यंत महत्त्वाचा विषय आणि या कार्यक्रमात तज्ज्ञ असतील जयकुमार टकुडगे कृषी अधिकारी मृद सर्वेक्षण मृद चाचणी कृषी आयुक्तालय पुणे आणि दुसरे तज्ञ असतील श्रीयुत एच बी गुरसाळे वरिष्ठ व्यवस्थापक शेतकरी प्रशिक्षण केंद्र आर सी एफ थळ अलिबाग जिल्हा रायगड मंडळी विषय महत्वाचा आहे आरोग्य पत्रिकेचा जरूर कार्यक्रम बघा आणि कार्यक्रमात आपल्या मनात याविषयी जर काय प्रश्न असतील तर तज्ज्ञांना जरूर विचारा मंडळी आपल्या सूचनांची आणि आपल्या पत्रांची आम्ही आपल्याला काही सूचना करायच्या असतील आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे जर आम्हाला सांगायचं असेल तर जरूर आम्हाला पत्ता पत्र लिहा पत्ता आपल्या डोळ्यासमोर आपल्या स्क्रीनवर हो आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग भूतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला सूचना करू शकता संपर्क साधू शकता अभिप्राय देऊ शकता कृषी दर्शन डीडीके मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम आणि कृषी वार्ता डीडीके मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम या दोन्ही लिंकच्या माध्यमातून आपले आम्ही आपण आमच्याशी संपर्क साधू शकता त्याच्या व्यतिरिक्त वेबसाईट आपण बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण परत बघू शकता फेसबुकच्या माध्यमातून आपण आमच्या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता सर आपण दोघे इथे आलात आणि कार्यक्रमात खरंच अत्यंत साध्या सोप्या शब्दात आजची जी योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याविषयी आपण दर्शकांना खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद नमस्कार धन्यवाद